पुण्यात मामा भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रात मामाकडून 4 वर्षीय भाचीवर अत्याचार करण्यात आलाय. जीवे मारण्याची धमकी देत सख्या भाचीवर त्यानं अत्याचार केलाय. पोलिसांकडून नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर. तुषार, पुण्यामध्ये ही खरं तर संतापजनक घटना आहे, मामानं आपल्या सख्या भाचीवर अत्याचार केलाय. श्रद्धा, एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी परिसरातील घटना आहे. चाकण एमआयडीसी परिसरामधील म्हाळुंगे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडलेली आहे. आंबेटान इथे राहत्या घरातच खरं तर हा जो मामा आहे, मुलगी एकटी पाहून तिला घराच्या बाजूला निर्जीन स्थळी घेऊन गेला आणि त्या मुलीवरती त्यांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी खरं तर त्या मामाला अटक केलेली आहे, मामाला ताब्यात घेतलेलं आहे. पुढील तपासही पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत. मात्र जर आपण काही पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये अशा ज्या घटना आहेत त्या घडताना वाढ होताना एकंदरीत दिसतीये. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप पसरल्याचं पाहायला मिळत आहे. लवकरात लवकर असे जे आरोपी आहेत त्यांना अटक केली जावी आणि अशांना कठोर अशी शिक्षा व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे. धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.